पराठा 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 पुरी भाजी आणि उपमा आणि तुमचं काय? माझं चीज ऑमलेट. व्हाट नॉनसेन्स. बघून कसं तरी झालं. मला पण माझी पुरी भाजी बरी. हॅलो उपमा भारी. माझी भाजी कुठे? अरे पुरी भाजी दिलेत नाहीत ना यार. स्टाफ चांगला आहे. ते पण हे करून सांगितलं काय फोन करून दिलेत एक्स्ट्रा पाहिजे असं. इथे आरवचे पप्पा आरवला स्विमिंग शिकवतात. हा छोट्या मुलांचा पूल, हा मोठ्या मुलांचा पूल. हे सोल फिएस्टा रिसॉर्ट. इथून एंट्री आहे इकडून आणि हे असे इथे पूलचे नियम आहेत. ह्या सगळ्या रूम्स आहेत. आमची रूम तिथे आहे. आरो नको, तिथे नाही जायचं. आरो उतर बाहेर आहे, चल. नाही 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 बाहेर आहे, तेवढ्या याच्यामध्ये नाही जायचं अजिबात. विचार कर, दोन पायऱ्यामध्ये माझं इतकं पाणी भरलंय. आता बुडशीलच तू. पाच सहा पायऱ्या तिकडे इकडेच ठेवा त्याला. ओ तुमचं काय? माझं आलेलं परत गेले. बाबांचं बिर्याणी. बाबा मस्त झोप काढले. त्यांनी भारी केलं. मला झोपलं तर वर नाही तर चक्कर. मग संध्याकाळी कसं होणार तुमचं? एवढं कसली भूक लागली म्हणून पोट भरलं. अरे मग तुझं काय फ्रेंच फ्राईज? नेहमीच आपलं कॉमन. बाबा मग पाठीमागे सगळ्या बाटल्या आहेत. पाठीमागे बाटल्या आहेत, काय घ्यायचे काय? आमचे आयडियल आहेत माणसं, अजिबात पित नाहीत गोव्याला येऊन. जो बिल भरेगा वो पहला खाएगा. आल्यापासून बाबा तरी झोपलेले, जरा पाय दुखत होते म्हणून. आरवलं पूल मध्ये, एन्जॉय केला. आम्ही पण थोडस रेस्ट केला पूल मध्ये मस्त पाण्यात खेळून. आणि आता आम्ही बीच वरती चाललोय. परत भिजायला, परत आरो भिजणार आहे. माझं काय नक्की नाही भिजेल की नाही, पण आरो आणि बाबा त्याच्यामध्ये मीठ म्हणा. इकडून चालत पोहण्याचं. प्रचंड वारा होता, त्याच्यामुळे इथे व्हॉइस ओव्हर करते. खूप खूप वाऱ्याचा आवाज येत होता. खूप शांत बीच आहे मांढरे बीच. रिसॉर्ट जिथे आहे तिथून खूपच जवळ अंतरावरती आहे. आणि जास्त वारा असल्यामुळे कसं लाटा पण खूप मोठमोठ्या येत होत्या. मला तरी पाण्यात भिजायचं नव्हतं, कारण पूलमध्ये आम्ही भरपूर खेळलो होतो. मी जास्त व्हिडिओ ऑडिओ केलेला नाही, कारण का
की मोस्टली म्हणजे एक दिवसासाठी आलो आहे तर जास्त जरा आनंद घेण्यात वेळ घालूया व्हिडिओ शूट आणि बाकी गोष्टींपेक्षा. मेन मेन तेवढं आपण व्हिडिओ शूट करू. बाबा पूलमध्ये आले नव्हते कारण प्रवासातनं त्यांना वैताग आला होता त्यामुळे ते झोपले. संध्याकाळी म्हणून आम्ही बीचवरती त्यांना घेऊन आलो तर त्यांनाही पाण्यात थोडंसं कसं चालताना वगैरे प्रॉब्लेम होतो, थोडंसं चक्कर येते, त्यामुळे ते फक्त पाण्यात थोडे जातो. म्हटलं भिजणार वगैरे काही नाही पण थोडंसं हे करतो. मग म्हटलं ठीक आहे चला. मग आम्ही पण थोडा वेळ इथे थांबलो पण वाळू अशी पायाला टोचत इतकं वारं वाहत होतं पण छान वाटलं. आणि कळंगूट आणि बागाबिकपेक्षासुद्धा हा म्हणजे वेगळा आहे थोडासा वाटला कारण तिथे खूप गर्दी होती. इथे काहीच नाही, एकदम शांत आणि मोजकीच लोकं दिसत होती. रिसॉर्टच जास्त करून असल्यामुळे इतकं असं काय दिसत नव्हतं पण शांत वाटत होतं, म्हणजे जास्त गर्दी नाही काय नाही, एकदम निवांत वाटत होतं. जरा भिजायचं ना खाऱ्या पाण्यात, पूलच्या पाण्यात भिजा झाला जरा आल्यासारखं. तू भिजव रे बाबा ना जरा. आरव तू आरव आरव ते सोडायचं नाही हा, सोडायचं नाही अजिबात सांगते. बराबर आहे तो खोल आहे बाबा, खोल आहे आतमध्ये. ये इकडे पाय मारते, मार पाय, मार पाय जोरात, उभा राहू नको, आडवा पड हा, मार पाय, चल पुढे पाय मारले. हे पाय आहे ना, मी खाली पोटाखाली धरतो हात. हा हा मार. तुम्हाला कसं वाटलं आल्यापासून सकाळपासून? छान वाटलं की निवान. तुम्ही किती भारी वाटा लागलं, हवा भारी यायला लागली. बाबा तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं, जरा अंघोळ केल्यावर पाण्यात समुद्रात नाही जमत ते वारले सुटलेला. तिथं वारं खूप होतं, वाळू उडत होते तर एवढं वारं, ते वाळू लागत होती पायाला. उडत होत छान वाटलं. किती वेळ पाण्यात खेळला रे? जास्त वेळ. आता काय हवा ठूस झाली का तुझी? आता एनर्जी कशा येणार? बाबांनी बुडवलं वय तुला ना, पहिला त्यांचा पोपट झाला असं. ते ट्यूब तुम्ही त्या ट्यूब मध्ये अडकला म्हणून मी खाली उतरलो. ते काय तू म्हणाला बॅलन्स ठेव, अर्ध्यात नवीन निघाला आता मी एवढा वेळ घालून होतो मला काय नाही. तुम्ही काय केलं, ते त्याला पुढे घेतला एकदम लोड टाकला पोट मोठ पुढे घेतल्यामुळे काय झालं ते पाटणं पण तुम्हाला उचलायला लागलं आणि पोटणं पण असं झालं. नाहीच घेतला तुझ्या.
आरव आल्यापासून ज्यूसच प्यायचं म्हणून लागलं आहे, तर आता कलिंगडाचा ज्यूस पिणार आहे आरव. कलिंगड खाऊन खाऊन थकलं आहे आणि मी कलिंगड आणि पुदिना मिक्स केलेलं पाणी पिणार आहे आणि बाकीचे लोक वेगळं पाणी पिणार. मला वाजवेत 7:30 आणि आता जेवण करून मग झोपणार. एकाच दिवसासाठी आम्ही आलो होतो गोव्याला. नेक्स्ट इयरला आम्ही छान मोठा प्लॅन करू. आता आरोची एक्झाम सुरू होणार आहे. खूप जणांना असं वाटलं की एक्झाम्स वगैरे, तर आत्ता 5 तारखेपासून सुरू होणार आहेत. म्हणून गावी जायचं आहे आणि परत यायचं आहे लवकर. त्याच्यामुळे एकदम पण प्लॅन बनले नसते. नेक्स्ट टाईम पण जरा मोठा प्लॅन बनवू आणि व्यवस्थित अजून येईल. आता मी जेवण घेतो. उद्या निघणार आहोत 10 वाजता आणि ते पण इथून जवळ आहे. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टपासून परत जवळजवळ दुपारपर्यंत म्हणजे मुंबईत आहे. माझा जो मॉकटेल आहे तो आला आहे मस्तपैकी मिंट आणि मिंटमध्ये वॉटरमेलनमध्ये आहे ना. हात लावशील ते काय बोला हात लावल्यावर नाही उलटणार, ते डिरेक्टली पिणार आता मी. जेवण मी आवरलं आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूट स्टॉप केलं. जवळजवळ मी सगळं मोबाईल वगैरे ऑफ करून ठेवले, कॉल नको काही नको म्हणून. तिथे रिसॉर्टच्या समोर आवरमध्ये पूलजवळ शांत बसलेलं मी 11-12 वाजेपर्यंत बोलत आणि निवांत वेळ घालवला. म्हटलं खूप दगदग आणि धकाधकीच्या जीवनातून निवांत शांत आपण बसू मोबाईल वगैरे बाजूला ठेवून. हे काही फोटोज आहेत जे आम्ही क्लिक केले होते. फोटोज पण आम्ही खूप मर्यादित क्लिक केले. जास्त वेळ आम्ही फॅमिली एकमेकांसोबत घालवण्यासाठीच दिला. जास्तीचं काही दगदग करू न घेता एका दिवसांचं आलो होतो म्हटल्यानंतर एन्जॉय करू म्हटलं. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा.